अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज जामनेर येथे भाजपा वगळता सर्वच पक्ष कार्यकर्त्यांनी एकत्र येत भगतसिंग कोश्यारी यांच्या पुतळ्याला जोडे मारोसह पुतळ्याचं दहन करीत आपला संताप व्यक्त केला आहे। यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जामनेर शहरात राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले असले तरी त्यामध्ये भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले नसल्याने राष्ट्रवादी पक्षाचे नेते संजय गरुड यांनी भाजपावर टीका करताना म्हटले आहे की शिवजयंतीच्या दिवशी भाजपा शिवाजी महाराजांच्याबद्दल जे प्रेम दाखवते ते आता का दाखवत नाही, असा सवाल उपस्थित करून भाजपाचे शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे प्रेम हे बेगडे प्रेम असल्याचा आरोपही केलाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुमचं आमचं नातं काय। जय जिजाऊ, जय शिवराय। कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय। या भगत कोश्यारीच्या महिलाला निषेध असो, राज्यपाल भगतसिंग कोश्यारीच्या महिलाला। अरे या राज्यपालाचं घराच काय, खाली डोक्यावरती पाय। या राज्यपालाचं घराच काय, खाली डोक्यावरती पाय। या महिलाचं घराच काय, खाली डोक्यावरती पाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जो, संभाजी महाराजांचा जय जो, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय जो, राजश्री शाह महाराजांचा जय जो, अहिल्यादेवी होळकरांचा जय जो, अण्णाभाऊ साठेंचा जय जो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जो। या भगतसिंग कोश्यारीचं करायचं काय, डोक्यावरती पाय। या राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचं करायचं काय, डोक्यावरती पाय। या भगतसिंग कोश्यारीचं करायचं काय, डोक्यावरती पाय। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज विजय असो, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी।
शहरामध्ये सर्वपक्षीय या राज्यपालांच्या विरोधात विशेष राज्यपालांनी जे अवास्तव वाक्य केलं, जे उद्गार काढले, या महाराष्ट्रातल्या जनतेचं दिशाभूल करणारं आणि खरं वास्तव लपवून खोटं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न आपल्या वाक्यातून केला, या राज्यपाल कोश्यारी यांचा संपूर्ण पक्षातर्फे जामनेर तालुक्याच्या वतीने निषेध करतो, तीव्र शब्दात धिक्कार करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते आणि त्यांच्या गुरु या त्यांची आई जिजामाता या होत्या. अनेक दाखले पुरावे आपल्याला मिळालेले आहेत, दिलेले आहेत, वारंवार सांगण्यात आलेलं आहे, पण तरी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राज्यपालांनी या राज्यातल्या जनतेचा करण्याचा जो प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवून खोटा इतिहास सांगण्याची जी हिंमत दाखवली, ही खोटी हिंमत आणि खोटे वाक्य हे त्यांच्या तोंडात परत जाओ. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु राष्ट्रमाता जिजाऊ होत्या हे परत एकदा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. आणि ज्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकांनी हे राज्य निर्माण केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, अशा या महाराजाबद्दल द्वेष पसरवणं आणि काहीतरी खोटा इतिहास सांगून लोकांमध्ये अपभ्रंश तयार करायचा, लोकांमध्ये खोट्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न एका जबाबदार व्यक्तीने या राज्याच्या राज्यपालांनी केला. यांना ताबडतोब हिमाचलमध्ये जाऊ द्यावं, राग लावून त्यांना रुद्राक्षाच्या माळा घालून तिकडे त्यांची समाधी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. कारण आज भाजपची एकही मंडळी यामध्ये सामील झालेली नाही. यावरून हे सिद्ध झालेलं आहे की भाजपचे पोपट आहेत आणि त्याच पद्धतीने ते वागत आहेत. म्हणून भाजप जे एक दिवस फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची एक दिवस या चौका जयंती साजरं करतं आणि नंतर कोणत्याही कार्यक्रमात निषेधाच्या कार्यक्रमात असे अवास्तव वाक्यांचे धिक्कार करण्याच्या कार्यक्रमात कुठेही भाजप दिसत नाही, हे यावरून एक वेगळी प्रेम छत्रपतींबद्दल ते फक्त एक दिवसापुरतं निर्माण करतात हे आज त्यांच्या कृतीतून आणि वागण्यातून निश्चित रूपाने सिद्ध झालेलं आहे. सर्वप्रथम औरंगाबाद इथे या राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अतिशय म्हणजे त्यांची जीभ काटून टाकावी अशा प्रकारचं वक्तव्य केलं. त्यांनी सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, एकेरी उल्लेख करूनच ते थांबले नाहीत, परंतु त्यांनी त्या ठिकाणी समर्थ रामदास हे छत्रपतींचे गुरु होते, म्हणजे ज्या छत्रपतींनी उभ्या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक राजा किंवा एक छत्रपतीमधून जे शौर्य जे कर्तृत्व दाखवलं होतं त्या कर्तृत्वाला खुजे करण्याचा प्रयत्न या राज्यपाल महोदयांनी केला. मित्रांनो, मासा पाणी खेळे त्याचा कोण गुरु असे? ज्यावेळेला एखादी मासा पाण्यामध्ये पोहण्याचं पोहतो त्यावेळेला काही त्याला तिथे शिकवण्याची गरज नसे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी त्यांना हे जे शिक्षण त्यांचे जे गुरु होते त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ होत्या. आणि संत तुकारामांच्या कीर्तनामध्ये लहानपणी असताना छत्रपती शिवाजी महाराज तिथे जात होते आणि त्या कीर्तनाचा अत्यंत चांगला प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर पडत होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना आपलं मार्गदर्शक तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना आपलं गुरु केलेलं होतं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये एक राज्यपाल या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट करतो त्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आज जामनेर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रहार जनशक्ती पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, भामसाहेब भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड यासह सर्वच पक्षांनी या ठिकाणी निषेधाची हाक दिलेली होती. परंतु मित्रांनो, या ठिकाणी खेदानं सांगावं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनासुद्धा आम्ही या निषेध मोर्चामध्ये येण्याचं आवाहन केलं होतं, परंतु त्यांना छत्रपतींपेक्षा आपला पक्ष राज्यपाल मोठे वाटत असतील ते त्यांना लकलाप. या ठिकाणी पुनश्च एकदा प्रहार जनशक्ती पक्ष आणि सर्व पक्षांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात ज्या शब्दाचा प्रयोग केला, सर्वप्रथम मी बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक ह्या नात्याने मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि आज जामनेर शहरामध्ये सर्व पक्षीय या ठिकाणी त्या विरोधामध्ये जे आंदोलन आयोजित केलेलं होतं त्या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा दर्शवतो.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे साथियों की छत्रपती शिवाजी महाराज ये संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक नेहमी चुकीची मांडणी करत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आम्ही इतिहास बघितला तर जगातला एक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे कारण की जगामधले जेवढेही राज्यकर्ते लोक असतील राजे असतील त्यांनी जनतेवरती शासन केलेलं आहे म्हणजे जनतेवरती त्यांनी राज्य चालवलं पण छत्रपती शिवाजी महाराज जगातला असा आदर्श राजा आहे की त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे कारण की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले ब्राह्मणाच्या संदर्भात एक स्टेटमेंट वापरतात की ते ब्राह्मणांना कलम कसाही म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणाच्या संदर्भात एक स्टेटमेंट वापरतात की ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करू पाहतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर खरा इतिहास आम्ही वाचला तो ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेच्या पिछवड्यावर लात मारून छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनाची व्यवस्था या देशामध्ये आणि महाराष्ट्रात प्रस्थापित केली आणि ब्राह्मणाला कुठेतरी याचं भय वाटतं म्हणून ब्राह्मण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आमचा आदर्श राजा आहे तर त्याच्या संदर्भामध्ये दादू कोंडदेव असतील किंवा समर्थ रामदास असतील हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते असं दर्शवण्याचा प्रयत्न करतात कारण की बहुजनाचं जे आमचं आयडल आहे त्या आयडोलाच्या संदर्भामध्ये प्रामाणिकरण करण्याचं हे ब्राह्मणाचं षडयंत्र आहे समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणताही संबंध नाही हे सांगतात की ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते औरंगाबाद हाय खंडपीठाचं जजमेंट आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ यांचा कोणताही संदर्भ नाही ते त्यांचे गुरु नाहीत महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे ते खंडपीठाचा अवमान करून म्हणून सांगतात की ते त्यांचे गुरु आहे म्हणजे चुकीचा मेसेज आमच्या समाजामध्ये देत आहेत जो समर्थ रामदास त्याच्या स्वतःच्या लग्नावरातीतून पळून गेला त्याला आम्ही समर्थ म्हणतो तो एक पत्नी सांभाळण्याच्या लायक नव्हता म्हणजे असमर्थ होता असमर्थ रामदासाला छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु ठरवणे हे कितपत योग्य आहे हे चुकीचं आहे त्याच्यानंतर समर्थ रामदासाच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला तर त्याचा जो दासबोध ग्रंथ आहे तो वर्णव्यवस्थेचा समर्थक होता त्यांनी त्यावेळचे जे अस्पृश्य लोक होते त्यांच्या विरोधामध्ये लिखाण केलेलं आहे आणि समर्थ रामदास हा मुघलांचा हेर होता आणि तो जर हेर होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याला गुरु दाखवणं म्हणजे तमाम जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जे बहुजन समाजाचे लोक आहेत हा त्यांचा अवमान करणार आहेत कोश्यारींचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि कोश्यारीची जी काळी पॅन्ट आहे आणि खाली जे धोतर आहे त्या धोतराच्या खाली त्यांची आरएसएसची पॅन्ट आहे आणि वर्तमान भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेऊन आमच्या देशामध्ये ज्या दंगली लावण्याचं काम केलं जात आहेत हिंदू आणि मुसलमानांचा मुद्दा पुढे करून छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केला जातो तर कुठेतरी हेही चुकीचं आहे मी मराठा खास करून मराठा समाज आणि बहुजन समाजाच्या लोकांना एक मेसेज देईल की ब्राह्मणाच्या अंगावर जे दीड दीड क्विंटलची चरबी चढलेली आहे हे आमच्या अज्ञानापोटी आहेत गर्भशयापासून तर मरेपर्यंत तो सत्यनारायणचा विधी असेल लग्नाचा विधी असेल जन्माचा विधी असेल मृत्यूचा विधी असेल हा आम्ही त्यांच्या हातून करून घेतो आणि मोठ्या प्रमाणात त्याला दान आणि दक्षिणा देतो आणि त्यांना पोचण्याचं काम करतो आणि हेच ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक आमच्या दान आणि दक्षिणावर जगत असतात आणि आमच्या महापुरुषाचा इतिहास विकृत करण्याचं काम करतात ज्या बाबा पुरंदरेंनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं चरित्र हनन केलं बीजेपी सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जेंटलेम प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातही तसंच झालं आज कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुच्या संदर्भात जे स्टेटमेंट दिलं ते सर्व चुकीचे स्टेटमेंट आहे तर बहुजन समाजाने याच्या संदर्भामध्ये आमच्या महापुरुषाचा खरा इतिहास वाचावा आणि वाचल्यानंतर या ब्राह्मणी व्यवस्थेच्या पिछवड्यावर लात मारण्याचं काम करावं असं मला वाटतं आणि पुनश्च भगतसिंग कोश्यारी याचा आम्ही जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे अपशब्द बोलले गेलेले होते त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन त्यांचा पुतळा या ठिकाणी भरत कोश्यारी जे राज्यपाल आहेत त्यांचा पुतळा प्रतिभात्मक पुतळा या ठिकाणी दहन करण्यात आलेला आहे व त्याचबरोबर
भाजपा हा पक्ष फक्त एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा जयघोष करतं, परंतु ज्या वेळेला असे काही गोष्टी करतात त्यावेळेला येत नाही, असा घणाघाती आरोप देखील राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी या प्रसंगी या ठिकाणी केलेला आहे. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.